पुणे शहरात आज कुठलाच ब्राह्मण उमेदवार नाही. थोडी ब्राह्मण समाजावरती अन्यायाची भावना आहे. वर्षभरातच कालावधी होता, म्हणजे 24 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांची इच्छा प्रदर्शित केली असती तर काही वाटलंच असतं. ते घरातल्या व्यक्तीला दिली असती तर बिनविरोध होण्याची शक्यता पण जास्त होती. पक्षाच्या विरोधी तर काम काही झालं त्यामध्ये त्यांची स्वतःची पक्षनिष्ठा जी आहे. मात्र आपण सरकारची देखील नाराज आहे अशी देखील आपण चर्चा केली जाते. तुम्ही या नागरिकांना असतो मला तरी अजून काही कळलेलं नाही आहे, पण आम्ही तरी पक्षाबरोबर नक्की आहोत. पण थोडस एक आहे गोष्ट अशी की पुणे शहरात आज कुठलाच ब्राह्मण उमेदवार नाही. थोडी ब्राह्मण समाजावरती अन्यायाची भावना आहे आणि ती लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे. असं मी घेऊ शकत नाही, परंतु वर्षभरातच कालावधी होता, म्हणजे 24 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांची इच्छा प्रदर्शित केली असती तर काही वाटलंच असतं. पोट निवडणुकीत होत होता साधारण एक अंदाज तसा वाटत होता, परंतु एकदा वाटत होतं की शेवटी वर्षावरचा कालावधी आहे परंतु आणि घरातल्या व्यक्तीला दिली असती तर बिनविरोध होण्याची शक्यता पण जास्त होती. ठीक आहे, आगामी काळात काम कसं नाही पक्षाच्या विरोधी तर काम काही झालं त्यामुळे शेवटी त्यांची स्वतःची पक्षनिष्ठा जी आहे ती पुढे चालू ठेवणं ते भविष्यात त्यांच्या पुढे नाही एक चांगली संधी आहे. बऱ्याच गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत, बऱ्याच विषयांचा आवाका त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे एक सुवर्णसंधी असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यातनं आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त प्रगत होऊ शकतो. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मुख्यार रूपांतरी भावनांच्या जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या मनातली भावना व्यक्त केली होती की एक वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी राहिलेला आहे हा विधानसभेचा कार्यकाळ संपायला, त्यामुळे ताईंचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी इच्छा आम्ही प्रदर्शित केली होती. आणि नॅचरल कोर्समध्ये बघता घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळते, त्यामुळे ती मिळेल अशी आशा वाटत होती. आणि ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या पद्धतीने पक्षनिष्ठा जपली ती बघता घरातल्या व्यक्तीला नक्कीच विचार केला जाईल असं वाटत होतं. परंतु पक्षातल्या नेतृत्वाने वेगळा विचार केलेला आणि हेमंत रासनेंना उमेदवारी जाहीर केली आहे तर पक्षाचा निर्णय मला मान्य आहे आणि रासनेंना शुभेच्छा आहे. फडणवीस साहेबांनी फक्त निवडणुकीसंदर्भात थोडीशी चर्चा केली, स्पष्ट करताना काही दिली नव्हती. त्यांनी एवढं सांगितलं होतं की हा निर्णय तो नक्की होईल. बाकी त्यांची जी विविध होती ती काही गेल्यानंतर त्यांच्या घरी येणं झालं नव्हतं. आमचं संस्थाचे राहायचे आल्यासाठी राहायचे घरी आले नव्हते. ते निमित्त त्यांचं होत होती काही त्यांचा भेट करी दोन्ही सर्व कारणासाठी ते उमेदवार गेले. तिथे येणं झालं त्यांनी कल्पना दिली होती. तर मला असं वाटतं की काहींच्या
सहकार्यांनी याची बारे द्यायला पाहिजे सहकार्याचे बरोबर काम करतात.